जवळचे. गुटराम पवारांच्या मुलाला कोरोना झाला. कोरोना झाल्यानंतर तो अत्यंत वाईट स्थितीत होता, सिरियस होता. मला सकाळी साहेबांचा फोन आला की जितेंद्र आपल्याला ॲम्ब्युलन्स अरेंज करावी लागेल, त्याला इथनं मुंबईला आणावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत कोटीराम भाऊला मदत झाली पाहिजे. हे माणसाचं मन किती उदार असतं. त्यांचा मुलगा तोपर्यंत सोडून गेलेला होता, संबंध खराब झालेले होते, तो विरोधात काम करत होता, पण माझ्या एका सहकार्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला जर हाक मारली आहे तर त्याला मी हो देणार असा विशाल हृदयाचा माणूस. सगळे प्रयत्न झाले आणि आमचे मित्र तिथे कमळाचा प्रचार करत फिरत आहेत, हरकत नाही. पण ह्या विशाल हृदयाच्या माणसाने कधीच मनात ठेवलं नाही की कोण कुठे आणि कोण कुठे. राजकारण करताना सगळ्यांना मदत झाली पाहिजे, तो विरोधात असला तरी चालेल, तरीही मदत झाली पाहिजे ही साहेबांची भावना आहे. आज मिळे आम्हाला इथे अनेक आदिवासी भगिनी दिसत आहेत. खर तर आदिवासी समाज घाबरलाय की संविधान बदललं तर आपलं काय होणार, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही बघितलं भगिनींनो, द्रौपदी मुर्मू त्या आदिवासी आहेत, महिला आहेत. त्या पंतप्रधान झाल्यानंतर दोन मोठी उद्घाटनं झाली, एक संसद भवनाचं झालं आणि एक राम मंदिराचं झालं. संसद भवनाचं उद्घाटन कोणी केलं त्याचं नाव जर कोणी सांगू शकलं तर भाग्यवान. कोणतरी 7-8 महाराज होते पण मला माहित नाही त्यांची नावं नाही माहीत मला. पण ते खरं उद्घाटन हे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं होतं, पण त्यांना डावललं गेलं. ते फक्त एका कारणासाठी, त्या आदिवासी होत्या आणि महिला होत्या आणि मनुस्मृतीमध्ये महिलेला स्थान नाही, संविधानात आहे आणि म्हणून त्यांना संविधान बाजूला काढायचं. राम मंदिराचं उद्घाटन, एवढ्या मोठ्या वास्तूचं उद्घाटन करताय, समस्त भारताच्या मंदिराचं उद्घाटन करताय. आदिवासीपेक्षा जास्त नातं रामाशी कोणाचं असू शकतं? शबरीची गोष्ट बोर खाणारा राम आमचा. पण त्याच द्रौपदी मुर्मूला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं सुद्धा नाही. त्या आमच्या आदिवासी भगिनीला राष्ट्रपतीच्या घरामध्ये टाळं लावून बंद ठेवून ठेवलंय आणि टाळ्याची चावी मोदींनी आपल्या खिशात ठेवली आहे. कधी बाहेर पडायचं मी सांगेन तेव्हा. परवा एक चित्र दिसलं, माननीय लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खरंच खराब आहे आणि म्हणून त्यांना घरी जाऊन भारतरत्न देण्यात आलं. भारतरत्न देताना माननीय पंतप्रधान आणि लालकृष्ण अडवाणी बसलेले होते आणि आमच्या द्रौपदी मुर्मू अशा गरिबासारख्या उभ्या होता. हा त्यांचा नाही, हा समस्त महिलांचा अपमान आहे, हा राष्ट्रपती पदाचा अपमान आहे आणि हा समस्त आदिवासी बांधवांचा अपमान आहे. हे मुद्दामून केलं जातं कारण का त्यांना हे मान्यच नाही की आदिवासी एवढा वरती चाललाय. का नाही आदिवासींचे जंगल पट्टे क्लिअर करत? संविधान बदलायचं आहे. कशासाठी बदलायचं आहे? कारण का आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला. तुमची मुलं बाळं मोठी झालेली त्यांना बघवत नाही. ती दलितांची असो, ती ओबीसींची असो, नाही तर ती आदिवासांची असो, पण त्यांना बघवत नाही की आमच्यापेक्षा पुढे कसे चालले आणि म्हणून त्यांना संविधान बदलायचंय. आपली लोकशाही, संसदीय लोकशाही, आज तिथे जवळजवळ 42-44 आदिवासी खासदार आहेत. ते संसदीय लोकशाही संपली तर तुमचा एकही आदिवासी खासदार लोकसभेत दिसणार नाही. आणि त्यामुळे यावेळेचं मतदान हे लोकशाही वाचवण्यासाठी करायचं आहे. आणि मला माहिती आहे की आदिवासी हा मनातनं चिडलेला आहे. काय दोष होता हेमंत सोरेनचा? एक आदिवासी माणूस त्याला धमकावून आमच्याकडे नाही तर तुला जेलमध्ये टाकू असं सांगून त्याला जेलमध्ये टाकला. आज त्याची बायको वणवण फिरते पण तिने राज्य कोसळू दिलेलं नाही. हे काय पद्धत आहे? अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलं ते स्वतः लढताय, पण एका आदिवासी माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं
त्याची राज्य व्यवस्था उद्ध्वस्त करायची, हा आदिवासी माणसाचा अपमान आहे. आणि शहापूर तालुका हा आदिवासींचा तालुका आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आव्हान करतो की हे जे तुमच्यावर अन्याय करणार सरकार बसवलंय ना, तुम्हाला गरीब बनवणार आहे सरकार. याच जिल्ह्यातनं साड्या वाटण्यात आल्या होत्या. मला अभिमान आहे आदिवासी भगिनींचा. त्यांनी त्या साड्या बघितल्या आणि त्या साड्यांचा कपडा बघितल्यानंतर तहसीलदाराच्या तोंडावरच मारल्या त्या साड्या. अरे साला खड्या भगिनी आहेत लढाऊ. आणि त्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलू द्यायचं नाही आहे. मला माहिती आहे इथे ओबीसी बांधव खूप आहेत. संविधान बदलणं म्हणजे ओबीसी बीसी एससी एसटी यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. तुमच्या आहेत त्या पण नोकऱ्या गायब होतील. तेव्हा हे संविधान बदलू नये आणि या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढायचं. मी अधिक काळ घेणार नाही, पण जाता जाता मला ठाण्याच्या विषयावर बोलावंच लागलं. ठाण्यामध्ये जे काही झालं मला माहिती आहे. हा जिल्हा हा तालुका हा अतिशय भावनिक तालुका आहे. इथे शरद पवार प्रेमी हे 70 सालापासून इथे आहेत. मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा म्हातारी कुतारी माणसं येऊन मला भेटतात की आम्ही या साहेबांबरोबर 72 सालापासून आहोत, आम्ही साहेबांबरोबर 75 सालापासून आहोत आणि आम्ही त्यांना त्यांच्याच बरोबर राहणार. पण जे काही ह्या दोन घटनांनी महाराष्ट्राची मान खाली घातली ते काही चांगलं झालं नाही. ज्या पद्धतीने शरद पवारांना स्वतःच्याच पक्षामध्ये त्रास देण्यात आला, काँग्रेसचा मुख्य प्रवास सोडला त्यांनी, स्वतःचं एक चिन्ह घेतलं आणि स्वतःचं एक विश्व निर्माण केलं. केवळ सत्तेच्या लालचेपोटी दररोज सकाळी उठायचं आणि शरद पवारांच्या घरी जायचं. चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. ते अखेरीस म्हणाले तुम्हाला जायचं तर जा, पण मी काही येत नाही. खरंचा प्रयत्न हाच होता की शरद पवार साहेबांनाच घराच्या बाहेर ढकलून द्यायचं. पण आमच्यासारखी प्रेमळ कार्यकर्ते त्यांच्या पायाशी बसून आहेत, त्यांना असे जाऊ देणार नव्हते. शरद पवार अशा गोष्टींना घाबरत नाही. अनेक वेळा पक्ष निर्माण केले, आमदार निवडून आणले. माधुवरा कसे निवडून आले, कुठल्या चिन्हावर निवडून आले, पण आणले ना. त्या शरद पवारांना संपवण्याची सुपारी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना बीजेपीनेच दिली होती. आणि तोच अनुभव आपल्याला निवडणुकीच्या भरसभेत आला की शरद पवारांना संपवण्याची जबाबदारी आमची आहे. कोण बोलला? चंद्रकांत पाटील. शरद पवारांना कोणाचा बाप या भारतात संपू शकत नाही हे अख्ख्या पालघरकरांना माहिती. काय पद्धत आहे हे कधी जाणार याचीच जणू काय वाट बघतायत. काय म्हणाले ते प्रधानमंत्री, काय म्हणाले भूताटकी, काय भटकती आत्मा. भटकती आत्मा कशाला म्हणतात? अरे लोकांच्या मनात घर आणि हृदयात घर बसून करेला माणूस आहे हा. हा भटकती आत्मा नाही, हा महाराष्ट्राचं हृदय आहे. म्हणूनच महाराष्ट्राचं धडधडतं हृदय. तुम्ही काय शब्द वापरतात? मडकी काय फुटली त्या बारामतीमध्ये? अरे या माणसावरती काळ्या जादूचा काय परिणाम होणार आहे काय? उलट्या पिसाचे 1000 कोंबडे कापले तरी काय परिणाम होईल साहेबांवर? तू खरं सांग, याला उलट्या पिसाच्या कोंबड्यांबद्दल भलतच माहिती आहे. हे एक झालं. दुसरं, हा माणूस विचारांचा किती पक्का आहे. काल परवा मोदी साहेब म्हणाले शरद पवार जी आपकी अगर मनोकामना पूरी करनी है तो हमारे साथ आओ. अरे यायचं असते तर कधीच आले असते. आणि ते अजित पवार बरोबर कशाला आले असते? ते स्वतः आले असते ना. तुम्ही अजित पवारांचं नाव घेऊन सांगता, तुम्ही अजित पवारांबरोबर या. अरे काय धन्य झाली. या अजित पवार तोंडावर सांगितलं मी येणार नाही,
ज्या आमदारांना जायचं असेल जा, मी एकटा राहील पण मी माझ्या विचारांशी प्रामाणिक राहील. त्यांना तुम्ही सांगता या आमच्या बरोबर तुमची इच्छा पूर्ण करतो. अरे तुम्ही काय इच्छा पूर्ण करणार, ही महाराष्ट्राची जनता त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणार याची खात्री आहे आम्हाला. आपलं आपलं अख्खं घर असं उभं मुकट्यांना बघितलं तरी पोरीने आणि बापाने पक्षाशी गद्दारी नाही केली, पक्षाशी इमान राखलं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिंमत दिली आणि सांगितलं तुम्ही लढा, मी तुमच्या पुढे आहे, तुमच्या मागे नाही, मी तुमच्या पुढे आहे, पहिला वार मी झेलेन आणि मग कार्यकर्ते. ते शरद पवार हेच त्यांनी उद्धव ठाकरे बरोबर केलं. उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते, त्यांच्या मानेचं ऑपरेशन झालं होतं. संजय राऊत त्यांना डिटेल माहिती असतील पण माझ्या अंदाजाने सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्ये माझा शेवटचा फोन त्यांच्याशी झाला तर मला त्यांचा आवाजात दुःख वाटलं. म्हणून जितेंद्र मी ऑपरेशन करायला जातोय, उद्या सकाळी ऍडमिट होतोय, मानेचं ऑपरेशन आहे, जरा गंभीर ऑपरेशन आहे, मंत्रिमंडळ तेवढं सांभाळून घ्या, मी परत येईन तेव्हा भेटूच. हा असा हृदयाचा एक कप्पा असा हल्ला. पण त्यांच्या त्या आजारपणाच्या काळात एक कट रचला गेला आणि त्या कटाचे सूत्रधार ठाण्यातले ज्यांना ठाण्याने मोठं केलं, या शिवसेनेला ठाण्याने मोठं केलं, या बाळासाहेबांचं ठाण्यावर नितांत प्रेम होत म्हणून बाळासाहेबांना पहिला नगराध्यक्ष ठाणे शहराने दिला. या ठाण्याचं नाव बदनाम झालं कारण का ठाण्यातनं गद्दारी पोचली गेली. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनम्रपणाने आवाहन करण्यासाठी आलोय, आवाहन नाही तुमच्याकडनं वचन घेण्यासाठी आलोय, तुम्हाला शपथ घालण्यासाठी आलोय की तुम्हाला कसली नाही, एक संविधानाची शपथ आहे, द्रौपदी मुर्मूच्या झालेल्या अपमानाची शपथ आहे, या झालेल्या गद्दारीची शपथ आहे आणि हे सगळं आम्ही मिटवणारच असं हात वरती करून तुम्ही मला वचन द्या. मला शपथ, मी तुम्हाला शपथ घालतोय, सगळ्या आदिवासी भगिनींनी हात वरती करून द्रौपदी मुर्मूचा भेद सहन करणार नाही ही शपथ घ्या, गद्दारी सहन करणार नाही ही शपथ घ्या आणि लोकशाही वाचवूच शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो. आपले उमेदवार बाळामामा म्हात्रे यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला जे पूर्वीपासून तुम्ही करत आलेत ते शरद पवारांसाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी, राहुल गांधींसाठी आपण मतदान करा आणि प्रचंड बहुमतानावर लोकसभेवर पाठवा. तुमचा आपला मामा मामाला लोकसभेत पाठवा एवढीच विनंती करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.